तुला ती मुलगी आवडली होती का रे? तुझी आणि माझी आवड वेगळी आहे का आई? तस नाही रे, पण लोक बोलतात त्याला जन्मभर बिन लग्नाचा ठेवायचा विचार आहे. मला काही फरक पडत नाही माझं लग्न झालं नाही तर. तू आहेस की माझ्या बरोबर? जाताना गाईला गुळपोळी दे. आईने दिलेली गुळपोळी गाईला देण्याच्या ऐवजी मला दे ना. आय एम ऑल्सो कूल गाय. नाटक कसं चाललंय तुझं? नाटक थांबलं. मध्या, तुझं करिअर आणि सुनीलचं लग्न कधी होईल सांगता येत नाही रे. किती मुली बघितल्या तरी सुनीलचं लग्न माझ्याशीच होणार आहे. आज माझं एक महत्वाचं काम आहे, तर जरा राहू काळ कधी सुरू होतोय बघून सांगतेस का? स्कूटरचा स्पीड वाढवत नाही हा. हा स्वतःच्या आयुष्याचे निर्णय काय घेणार आहे तिच्या मर्जी शिवाय? आता आणखीन कोणी नकोय माहेरचं धन करणारी. तुमचं सॉफ्टवेअर फालतू आहे. एकदा जरा मला बघू दे. फक्त बघून नाही जाणार, तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागेल. माझी आई म्हणते की चिडल्याने ब्लड प्रेशर वाढतं. मी तुम्हाला सल्ला मागितला? जर त्याने तिला विचारलं ती हो म्हणाली, पण त्याच्या घरचे नाही म्हणले तर? या आमच्या नवीन असिस्टंट मॅनेजर. वनी गुंजतो केकारव हा जीव बावरा. कसला केकार? कोण होतो बावरा? दादा जर आवरा. सुनील फक्त तिला तिच्या सोबत हवाय, कायम तिचा म्हणून. तुमचा एवढा ऐकणाऱ्यातला मुलगा भलत्या भानगडीत अडकला तर तुम्हाला वाईट वाटणारच ना? मला लग्न करायचं तिच्याशी. तुला तुझं भलं बुरं कळत नाही राजा. आपण आपलं नको त्या गोष्टींचा उगाच बाऊ करत बसतो आणि मग वेळ निघून जाते. हा हात आयुष्यभर माझ्या हातात देशील? माझा विश्वास कधी तोडू नकोस सुनील. खरंच सांगते संपून जाईन बघ मी. वहिनी अगं, मुलं मोठी झाल्यानंतर त्यांच्या निर्णयामागे आपण ठामपणे उभं राहायचं असतं. त्यांना असं आपल्या मर्जीप्रमाणे वागवायचं नसतं. स्वतःच्या मनाची कुतरोड करून जगलास ना तर नंतर खूप त्रास होतो. अरे मला माहिती आपलं लग्न ठरलंय, पण तू समाजावर प्रेम नाही. एक मुलगी आहे त्या शिवांगीला. तू माझा कोण लागतोस रे? तुला पण पप्पा नाही आणि मला पण. आपण दोघं सेम सेम फ्रेंड्स. मोगरा फुलला.